श्रेयस तू इथे? हो इथे. नाही तू आलायस हे दिसतंय मला, पण इथे कसा काय असं विचारतोय ना मी. असंच शनायला भेटायला आलो होतो. काय आत्ता? हो, पण म्हटलं तिला भेटायच्या आधी तुम्हाला भेटावं, बहिणींना भेटावं म्हणून मग इकडे आलो. अहो हा, शनाया लग्न करणार आहेत ना, शनायला भेटायला येऊ शकतो. तो तिला भेटायला नाही येणार तर मग काय तुम्हाला भेटायला येणार का? तसं नाही राधिका, म्हणजे मला म्हणायचं होतं आम्हाला आता ऑफिस आहे ना, माझी इथे घाई चालली आणि हे आत्ता भेटतात, म्हणजे काही वेळ काळ आहे की नाही भेटायची तुमची? हा नाही, ते असंच. अरे एंगेजमेंटची अंगठी घेतली शनायासाठी, ती दाखवायला आलो होतो. काय हो का? एंगेजमेंटची अंगठी घेऊन आलायस तू? हो हो, हे बघ बाप्पा किती छान आहे. राधिका अगं उशीर होतोय ऑफिसला, तू काय चाललंय, काय शहाणपणा लावलायस तू? सर माझी काहीच चूक नाहीये, बहिणींनी सांगितलं मला. काय घरी ये म्हणून? हो, आणि हे अंगठीचं पण त्यांनीच सांगितलंय. नाही तुझं काहीतरी स्वतःच डोकं लावलं असेल, तू मला पूर्ण खात्री आहे. काही डोकं लावलेलं नाहीये, पण मी असं केलं नसतं ना तर बहिणी रागावल्या असत्या, आणि त्यांना संशय आला असता की हे सगळं खोटं आहे. पण श्रेयस बघ काय सरप्राईज देऊन राहिला तुला. काय श्रेयस, काय सरप्राईज आणलंय? अंगठी. अंगठी माझ्यासाठी का आणली अंगठी? असं काय करतेयस, आपल्याला एंगेजमेंट करायची नाहीये का म्हणून अंगठी आणली आहे. एंगेजमेंट कधी ठरली? ठरली नाहीये, पण आता करायची ना म्हणून तर अंगठी आणली. घालून दाखव. मी घालू? नाही नाही, मला नाही घालायची. नाही नाही, घालून बघ ना. एक मिनिट. हा दे श्रेयस. जरा प्लीज. अरे कळणार नाही ना, त्याशिवाय घट्ट होतीये, लूज होतीये, कसं कळणार आहे आपल्याला? एक मिनिट. मी खरंच वेट पुट ऑन केलंय. आव ना, म्हणून तर नाही होऊन राहिली अंगठी. तू सध्या ते जॉगिंगला वगैरे जात नाही ना, म्हणून झालं असेल असं. माझं वेट कसं चेक करू? आमच्याकडे आहे वजनाचा काटा, आणूच नको नको, मला टेन्शन येईल उगाच. अरे तुम्ही तुम्ही काय काय चालवलंय हे ऑफिसची घाई, आणि तुम्ही हा काय टाइमपास आता लावलाय? तुम्ही काऊन चिडताय? अहो चिडू नका, आता एंगेजमेंट करायची ना, केवढी काम आहेत मला. श्रेयस आता तूच सांग, हॉल बुक करायचा ना आपल्याला, कुठला करायचा? मी काय म्हणून राहिले, गुलमोर सोसायटीतला आमचा खालचा हॉल बुक करूया, मी सांगून ठेवते त्यांना, चालेल ना? एक 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 मिनिट, तुम्ही आता ते प्लॅनिंग बिनिंग जरा नका करू आता, इथे काय चाल. मी शनाया. श्रेयस हा हा, टाइमपास लगेच थांबू आणि चला लवकर, ऑफिसला उशीर होतोय, मी खाली थांबलोय, चला लवकर. काय? नाही म्हणजे मी पुढे होतोय, तुम्ही या वेळेत लवकर. चल येतो मी. निघत नाहीये, काढ ना, कापावी लागेल. काय अंगठी? नाही नको, मी बघते काय करायचं ते. वहिनी नाही, मी तुमची माफी नाही मागत आहे, खर तर तुम्ही मला माफ करू नये हीच माझी शिक्षा आहे, पण मी तुम्हाला कायम मदत करत राहीन. येतो मी. औ सर माझा उतर. बरं उतर, आत्ताच्या आत्ता इथून उतर. औ पण सर उतर म्हणतोय ना सर. अहो असं काय करताय तुम्ही सर? सर ऐका ना, अहो मी माझी काही चूक नव्हती ह्या सगळ्यामध्ये, वहिनीने मला तिकडे बोलवून घेतलं, मग मी काय करणार होतो? काय करणार होतो म्हणजे काय? तू अंगठी कशाला आणली श्रेयस, तुला काही कळतं का? सर प्लीज जरा समजून घ्या, माझी काही चूक नाहीये ह्याच्यात. मला तुला कळत नाही काय, अंगठी कशाला घेऊन यायची, वेळ आहेस का तू? हे पण लक्षात ठेव, मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. शनाया मलाही तुझ्याशी आता लग्न करायचं नाहीये. हे व्यू असेल पण तू हळू बोला. तू पण जरा गप्प बस, ऐकून घे. सर माझा नाईलाज होता, वहिनी माझ्या मागे लागल्या होत्या, एकतर लग्न कर नाही तर साखर पुडा कर, मग काय करणार होतो मी? अरे तिला लाख वाटेल, पण तुला अक्कल नाही का? हे सगळं काही खरं चाललंय का?
आपण सर तुमचं तरी कुठे सगळं धड आहे. नाही नाही नाही, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जोपर्यंत बहिणींना शनाया समोर दिसत राहणार तोपर्यंत बहिणी मला लग्न कर किंवा साखरपुडा कर असा फोर्स करत राहणार. त्यामुळे प्लीज जरा समजून घ्या, सगळं सिम्पल आहे. तू मला शिकू नकोस काय सिम्पल आणि काय अवघड ते. तुला सांगितलंय ना तेवढं काम नीट करा श्रेयस, नाहीतर तुझं प्रमोशन आणि मी, लक्षात आहे ना? नाही मला कळतंय हे, पण वहिनींचा संशय कसा जाणार? म्हणजे राधिकाचा अजून माझ्यावर संशय? नाही नाही संशय नाहीये, काळजी. म्हणजे आता शनाया तुमच्या अगदी शेजारी येऊन राहते म्हटल्यानंतर वहिनींना काळजी वाटणारच ना. त्यापेक्षा माझं एक सजेशन आहे की तुम्ही शनायाला एका वेगळ्या ठिकाणी भाड्याने फ्लॅट का नाही घेऊन देत. माझ्याही मनात तेच आहे ना, पण नाही शनाया ऐकत नाहीये. मी इथून कुठेही जाणार नाही. पाहिलंस, ही इथून जाणार नाही, राधिका काही ऐकणार नाही, म्हणजे माझं कोणीच ऐकणार नाही, मी काय करायचं? अरे रे सर, अहो तुमची खूपच वाईट अवस्था झाली हो. ते म्हणतात ना इकडे आड तिकडे विहीर. हो ना. ए तू काय आता मला म्हणी आठवण करून देणार आहेस का? ओ गॉड, तुम्ही तुमची फालतू बडबड नंतर करा. तू लक्षात ठेव, मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये आणि तू मी इकडून कुठेही जाणार नाहीये, दॅट्स फाइनल. चला इथून तरी जाऊया ना आधी. तू जा, तुझं तुझं. ओ सर जा म्हणजे. अहो सर मी बाईक एवढ्या लांब लावली, एकटं चालत नाही जाऊ शकत. तुम्ही सोडा ना मला. अरे सर प्लीज सोडा ना तुम्ही. तू काय रडगाणं गातोस रे सतत? मी रडगाणं गात नाही, पण तुम्ही मला सोडलं तर. बरं बाबा बस बस आज बस. हो खुर्च्या वेळेला जरा जवळ लावत जा बाईक. हो लांब लावली, हे लावली, ते लावली. एक मिनिट, हा काय आपल्यासोबत? कारण माझी बाईक लांब लावली मी, मला सर सोडणार आहे. मला काय माहिती होतं तुम्ही उतरवणार बाईकवर? गप्प बसा सर. पण ही प्रत्येक वेळ काय झालं असेल राधिकाने का बोलवलं असेल आपल्याला सगळ्यांना? फार काळजी वाटते आता. भारती तू जरा शांत हो. राधिका इथं आल्याशिवाय आपल्याला कळणार आहे का काय प्रॉब्लेम आहे ते? मला वाटतं राधिकाच्या दुकानाचा काहीतरी प्रॉब्लेम आला असावा. अरे देवा काय झालं असेल? काका मला असं वाटतं की आपण इथे काळजी करत बसण्यापेक्षा राधिका येऊन काय ते सांगेल ना. आपण उगाच तर्क लढवायला नको. नानाजी काय झालं? मुक्ते भाऊ महाजनी काका काय झालंय राधिका? अगं काळजीने जीव थाऱ्यावर नाही आमचा. वहिनी ठीक आहे ना सगळं? हो गुप्ते भाऊ. नानाजी महाराज तुम्हाला सगळ्यांना महत्वाची गोष्ट सांगायची. यांच्याबद्दल सांगायचंय. नानाजी मी जेव्हा सिंगापूरला गेले होते तेव्हा यांना शनियाला मी एकत्र बघितलंय. काय तरी मला वाटलंच होतं हाय असं होणार म्हणून. नानाजी तरी तुम्हाला मी सांगत होतो की आपण राधिकाला समजावून सांगूया, पण नाही, माझं कोणी ऐकलंच नाही. सिंगापूरला समजलं तिला, ते सुद्धा एकटी असताना. नाही नानाजी हे बरोबर नाही झालं. बहिणी तुम्ही रडू नका, शांत व्हा बरं. गरमागरम चहा. थँक यू रघु. आज असं म्हणजे मीटिंग नाहीये तर असं ऑफिस मध्ये किती वेगळं वाटतंय नी. हो ना, खूप दिवसांनी असा मोकळा वेळ मिळालाय. येस सर, ऍक्च्युली आज एकही मीटिंग नाहीये. गुड मॉर्निंग श्रेयस सर. गुड मॉर्निंग श्रेयस. काय गुड मॉर्निंग? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग श्रेयस सर. आज लेट मार्क लागणार. आय नो मला जरा यायला उशीरच झाला आज. अरे आईची तब्येत वगैरे ठीक आहे ना? हो आईची तब्येत बरी आहे. ऍक्च्युली मलाच घरातनं निघताना उशीर झाला, म्हणजे 10 वाजले आणि मग ट्रॅफिक पण लागलं. सो रिअली आय थिंक यू आर हायडिंग समथिंग फ्रॉम अस. तू ज्वेलरी शॉप मध्ये गेला होतास ना? आय सॉ हिम देअर.
ज्वेलरी म्हणजे सर एंगेजमेंट साठी रिंग फायनल केली असेल हो ना श्रेयस सर घेऊन टाका सर मागे पुढे पाहू नका काय बोल ना श्रेयस अरे इतका टेन्शन मध्ये दिसतोयस हे बघ तुला खरंच जर काही टेन्शन असेल तर आमच्या सगळ्यांसोबत शेअर केलंस तर चालेल रादर करच सर तुझ्याकडे काही आहे का शेअर करण्यासारखं नाही ऍक्च्युली मला तुमच्याशी बोलायचं होतं जरा जेनी मॅम बोल ना ही पुष्पसिद्धी कंपनीची फाईल ओके सर नाही म्हणजे जरा पर्सनल विषयावरती बोलायचं होतं सर इथे नको मला नाही बोलता येणार ठीक आहे चला या माझ्या केबिन मध्ये आपण बोलूया आनंद चल जेनी तू पण सर तुम्ही चला पुढं मी तुम्हाला गरम गरम चहा आणतो तू पण आलास तर बरं होईल म्हणजे मला तुमच्या सगळ्यांशीच बोलता येईल चल 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 उगाच टेन्शन वेन्शन घेऊ नकोस आरामात आम्हाला सांगितलं की आम्ही सगळं टेन्शन दूर करतो चल आला श्रेयस बोल आता काय झालं चल बोलता समी सांगते जेनी त्याला बोलू दे ना श्रेयस काय झालंय सांग काय टेन्शन काय सर ही इज हायडिंग समथिंग फ्रॉम अस सर मी पहिल्यापासून म्हणतीये ह्याचं आणि शनायाचं काही अफेअर वगैरे नाहीये खरं आहे ना बोल टेल देम बोल ए जेनी श्रेयस आता तू बोलणार आहेस की फक्त ती बोलणार आहे तुझ्या वतीने अरे बोल ना टेल अस समथिंग सर जेनी जे म्हणते ते खरं आहे माझं आणि शनायाचं अफेअर नाही आहे आणि आमचं लग्नही ठरलेलं नाही बरं आहेस ना तू आम्हाला खोटं का बोलत होतास तू सर कारण गुरु सर आणि शनायाचं अजूनही अफेअर आहे ऍक्च्युली तुला माहिती ना आय लव्ह यू ओके ना नक्की ऑफकोर्स बोल आणि या सगळ्या प्रकाराबद्दल कुठे बाहेर चर्चा तू नाही केलीस तर हे तुझ्याच भल्याचं आहे कारण अनफॉर्च्युनेटली तुझं अप्रेझल तुझं प्रमोशन सगळं माझ्या हातात आहे तर तुम्ही तिचा नंबर माझ्या नावाने का सेव्ह केला तू सोड ना जे झालं ते झालं आता सिच्युएशन हँडल कर नको प्लीज तू इथे काय करतोयस अहो तुम्हीच म्हणालात ना वर ये म्हणून दूर निघणे मला येतील को प्रमोशन आय एम टेलिंग यू मी बरोबर सेटिंग लावतोय तू बघत मी सिंगापूरहून आल्यानंतर कसं सगळं सेटिंग लावतो फक्त आम्ही येईपर्यंत इकडचं सगळं तुला सांभाळेल सर मी चुकीचं वागू सर पाप घडलंय माझ्याकड प्रमोशनच्या हव्यासापोटी बहिणींना दुखावलं पण ते म्हणतात ना खोट कितीही लपवलं तरी जगासमोर येतच तेच झालं राधिका वहिनी जेव्हा सिंगापूरला गेल्या होत्या तेव्हा त्यांनी गुरु सर आणि शनायाला एकत्र बघितलं तिकडे आणि तेव्हा त्यांना सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला झूठ मत बोला नाही आता नाही खोटं बोलणार
मला वहिनीना फसवायचं नव्हतं, पण चुकीचंच वागत गेलो मी. वहिनीना जेव्हा कळलं ना गुरु सर आणि शनायाचं अफेअर आहे, मी सपोर्ट केलाय त्यांना, तेव्हा खूप धक्का बसला त्यांना. मला त्यांनी घरी बोलावलं आणि खूप बोलल्या त्या. ऑब्विसली श्रेयस, बोलायलाच हवं होतं. ओ मॅन श्रेयस, तू तुला काय हा सगळं फन वाटला का? अरे सर, आय वॉज टेलिंग एव्हरीवन, हे सगळ्या लोकांवर ना माझा कधीच विश्वास नव्हता. आय ऑलवेज हॅड अ डाऊट ऑन देम. ओ राधिका मॅम, त्यांची काय हालत झाली असेल श्रेयस? डू यू हॅव एनी आयडिया? श्रेयस, गुरुनाथ आणि शनाया सगळ्यांना धोका देत होते आणि त्यांच्यात तूही सामील झाला होतास. अरे तुला जराही लाज वाटली नाही का हे सगळं करताना? हा, ज्या माऊलीच्या हातचं खल्लंस तिलाच फसवलंस तू. अरे जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज बाळगायची होतीस तू. श्रेयस, आपल्या स्वार्थासाठी एखाद्याला फसवणं आणि त्याच्याशी प्रताडणा करणं, या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या वाटतात तुमच्या आजच्या पिढीला? सर शांत व्हा सर प्लीज. अरे कसा शांत हो मी आनंद? याच्या जागी माझा जर मुलगा असता ना तर दोन कानाखाली लगावल्या असत्या याच्या. सर मरे हुए को मार के क्या फायदा, देखिए इसकी हालत देखिए. सर मी हात जोडतो तुमच्या समोर, तुम्ही मला ओरडा, तुम्ही मला मारा, पण असं नका बोलू माझ्याशी. सर मला मान्य आहे मी चुकीचा वागलो, पण एकदा मला समजून घ्या ना सर. अरे काय समजून घ्यायचं तुला? श्रेयस, तुझी मेहनत, तुझा प्रामाणिकपणा, या सगळ्या गोष्टी एका क्षणात मातीमोल करून टाकल्यास तू. केवळ एका गोष्टीसाठी, प्रमोशन. प्रमोशन साठी तू राधिका वहिनींच्या संसारात विष घालवलंस. हे तुला प्रमोशन हवंय ना? चाल, मी देतो तुला आज प्रमोशन. सर नाही नाही, मी जाऊन सांगतो आता कपूर सरांना की याला इमिजिएट प्रमोशन द्या, बॉस बनवायला आमच्या सगळ्यांचा. सर नकोय मला प्रमोशन, मी डिझर्वच नाही करत प्रमोशन. मला कळत होतं मी चुकतोय, पण तरी तसंच वागत गेलो. आता रिग्रेट करून काय यूज आहे श्रेयस? एनीवे ते जाऊ दे, राधिका मॅम कशा आहेत ते सांग आधी. वहिनी वहिनी मला म्हणाल्या की मला राधिकाने हे सगळं आल्या आल्यात सांगितलं होतं. म्हणजे शेवटी ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. राधिकेला गुरुनाथचं खरं रूप कळलं. हो नानाजी, ए आणि शन्या अजूनही एकत्र आहे. काय चल कॅरी चोल चोल प्लीज प्लीज सर ते बघ ना.